नमस्कार, कशा आहात आपण? येत्या 18 जुलैपासून सुरू होत आहे अधिक मास। या अधिक मासाच्या निमित्ताने आपण खूप सारे नवनवीन कामं करत असतो। म्हणजेच बघा ना, स्त्रियांची जोडवी बदलणं हे तर दर 3 वर्षातून एकदाच काम केलं जाते। कारण कितीही इच्छा असली तरी पण वेळ मिळत नाही किंवा काही कारणास्तव आपण कधीही जोडवी बदलायला जात नाही। परंतु अधिक मास असला की स्त्रिया जोडवी बदलायला जातात। तर ही जोडवी बदलताना कोणती चूक करायची नाही हे आपण बघणारच आहोत। त्याचबरोबर आईची ओटी भरली जाते। अधिक महिन्यामध्ये आईची ओटी भरण्याबरोबरच आईला आपण एक वस्तू देऊ शकतो आणि या वस्तूला आई कधीही नाही म्हणणार नाही किंवा या वस्तूमुळे आई चिडणार देखील नाही। बघा ना, आपण जेव्हा आईला कधी काही घेऊन गेलो, अगदी छोटीशी वस्तू असेल तरी सुद्धा आई आपल्यावरती रागवते आणि म्हणते, मला याची आवश्यकता नव्हती, कशाला आणायचं। आईला आपल्या संसाराची सुद्धा काळजी असते आणि या कारणामुळे आई आपल्याला छोट्या छोट्या गोष्टींमध्ये बचत कशी करायची किंवा कोणकोणत्या गोष्टी आपण उगीचच वायफळ खर्च करू नये किंवा तिच्यासाठी सुद्धा तिला कोणत्या गोष्टी घ्यायच्या मुलीने असं वाटत नाही। तर मग अशा वेळी अधिक महिन्यामध्ये एक गोष्ट आईसाठी घेतली तर आई नक्कीच खुश होईल आणि आपल्यावरती रागावणार देखील नाही। ती गोष्ट कोणती आहे ते तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत। त्यापूर्वी तुम्ही जर या व्हिडिओवरती पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। सबस्क्राईब करणं हे पूर्णपणे निःशुल्क आहे। सबस्क्राईब केल्याने तुम्हाला माझ्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर मिळतील आणि हा व्हिडिओ तुम्हाला जराही यूजफुल वाटलात तर तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्सबरोबर हा नक्कीच शेअर करा। त्याचबरोबर आईची ओटी भरणंसुद्धा महत्त्वाचं आहे। ती कशी भरायची ते सुद्धा बघणारच आहोत। आणि अधिक मासामध्ये काही कामं आहेत जी आपल्याला चुकूनही करायची नाहीत, ती सुद्धा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। सगळ्यात पहिले आपण जोडव्यांबद्दल बोलूया। तर आपण जोडवी 3 वर्षानंतरच बदलायला जाणार आहे। मध्ये काहींनी बदलले असतील नसतील, परंतु प्रत्येकजण हे 3 वर्षानंतरच बदलायला जाणार असेल आणि आपली जोडवी जी असतात ती पाण्यामध्ये काम केल्यामुळे ती झिजतात किंवा मग त्यांचं वजन जे आहे ते झीज झाल्याने कमी होतं। परंतु ही जोडवी जी आहे ना ती पॉझिटिव्ह एनर्जी देखील आपल्याला देत असतात। जेव्हा पण आपली जोडवी पायात असतात आणि चालत असताना ती जोडवी जमिनीला लागतात त्यावेळी वेगळीच एनर्जी आपल्यामध्ये समाविष्ट होत असते आणि आपण जेव्हा पाण्यामध्ये काम करतो ती जोडवी जी आहेत ती झिजतात आणि त्याचं वजन जे आहे ते कमी होत जातं। म्हणजेच घेतलेली जोडवी, अगोदर घेतलेली जोडवी आणि नंतर बदलायला गेल्यानंतरची जोडवी याच्या वजनामध्ये खूप सारा फरक असतो। ती ही जी जोडवी आहेत ती आपण देतो आणि नवीन जोडवी घेत असतो। तर अशी जी जोडवी आहेत ती घेताना आपण नेहमीच चांदीची घ्यायची आहेत। म्हणजेच आपण पैंजण किंवा जोडवी घेणार आहोत, परंतु कधीही चुकूनही नवीन डिझाईन दिसते किंवा नवीन डिझाईन आपल्याला चांदीमध्ये मिळत नाहीये म्हणून कधीतरी आपण नकली ज्या गोष्टी असतात किंवा नकली जी जोडवी असतात अगदी 20-30 रुपयांमध्ये दुकानामध्ये गेला तर नकली जोडवी मिळतात। परंतु अशी जोडवी कधीही घालायची नाहीये। कारण काय तर ही जी जोडवी आहेत ती काहीच कामाची नसतात, फक्त आपल्या शरीरावरती छान गोष्ट म्हणून दिसतील। परंतु बिना चांदीची जी जोडवी असतात त्यामधून आपल्याला कोणतीही एनर्जी मिळत नाही किंवा कोणतीही चांगली गोष्ट जी आहे ती आपल्या शरीरामध्ये जात नाही। दिसायला भलेही ती चांगली दिसायला दिसतात, परंतु जोडवी घेताना कधीही चांदीचीच घ्या। तुम्हाला डिझाईन थोडीशी इकडे तिकडे वाटली तरी चालेल आणि शक्यतो जोडवी जी आहेत ती 2 जोडवी एकत्र असतात अशाच पद्धतीने घेतली तर अतिशय उत्तमच असतं। तरीही तुम्हाला नसेल पटत, नसेल घ्यायची, तर तुम्ही सिंगल जोडवी देखील घेऊ शकता किंवा नवीन डिझाईनची कोणतीही जोडवी घेऊ शकता। परंतु आपल्याला जोडवी ही चांदीमध्येच घालायची आहेत। कोणाची खूप चांगली परिस्थिती असेल तर ती म्हणेल मी सोन्याची जोडवी घेते, परंतु असं नाहीये। जोडवी ही आपली स्त्रियांची प्रजनन क्षमता वाढवत असतात, आपल्या गर्भपिशवीचं संरक्षण ते करत असतात। ते आणि ते कारण म्हणजे कशामुळे होतं हे सर्व, तर ती जोडवी जी आहेत ती चांदीची बनलेली असतात त्याच्यामुळे हे घडतं। आपण कमरेच्या खालच्या भागामध्ये कोणतीही सोन्याची वस्तू ज्या आहेत त्या घालून आपल्याला कोणताही फायदा होत नाही। इवन आपण वरच्या भागामध्ये ज्या सोन्याच्या गोष्टी घालतो त्याचा वेगळा प्रभाव पडत असतो। तर हे ठरवून दिलेलं आहे, या गोष्टी उगाचच बनलेल्या नाहीत, वैज्ञानिकदृष्ट्या शास्त्रीय कारणे देखील असतात। तर त्याच्यामुळे आपण खाली पायामध्ये पैंजण घेतो किंवा मग जोडवी घेतो तरी ती नेहमी चांदीचीच घ्यायची आहेत। एखादीला वाटेल की सोन्याची तर अजिबात नाही, तर सोन्याची जोडवी आपण जर पायामध्ये घातली तर सोन्याला एक माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळालेला असतो, माता लक्ष्मीचा वास असतो त्याच्यामध्ये। तर त्याच्यामुळे आपल्याला ज्या गोष्टी ठरवून दिलेल्या आहेत त्याच आपण कराव्या, सोन्याची जोडवी पायात घालू नये। त्याचबरोबर नकली किंवा बाजारी जोडवी घेऊन पायात घालू नये।
भलेही तुम्ही कमी वजनी जोडवी घेऊन घालू शकतात. जर तुमची परिस्थिती नसेल तर तुम्ही कमी वजनाची जोडवी सुद्धा घालू शकता, परंतु असं करू नका. कुठेतरी नकली जोडवी घेतली आणि ती पायामध्ये घातली, छान दिसत आहे म्हणून नकली जी जोडवी आहे ती घालायची अजिबात नाही. आपण जोडवी घालताना नेहमीच चांदीचीच घालावी. ही एक चूक आहे जी महिलांकडून सर्रास होते की नकली जोडवी घालणं, किंवा मग एखाद्याची खूपच चांगली परिस्थिती असेल तर मग सोन्याची घालते, तर असं नाही करायचं. आपल्याला जोडवी बदलताना ती चांदीचीच घ्यायची आहेत. तर दुसरी गोष्ट म्हणजेच अधिक महिन्यामध्ये आपण आईची ओटी भरत असतो, तर आईची ओटी भरण्याबरोबरच आपल्याला अधिक महिन्यामध्ये एक काम करायचं आहे. जेव्हा आपण स्वतःसाठी जोडवी बदलायला जाणार असाल, म्हणजे स्वतःसाठी नवीन जोडवी घेणार असाल, तेव्हा आईसाठी आपण जोडवी घ्या, कारण हा एक सौभाग्याचा अलंकार आहे. जो शुभयोग आहे तो 3 वर्षातून एकदाच येतो अधिक मासामध्ये, आणि अशा वेळी आपण जर आईला जोडवी करून दिली चांगलं असतं. तसं तर आई मुलीला जोडवी करून देते, परंतु आईकडून जोडवी घेण्यापेक्षा आईला म्हणा की आपण तुझ्यासाठी जोडवी करूया, कारण आई आपल्यासाठी काही ना काही करतच असते. तुम्ही मध्ये मध्ये कधीही जा, कधीही कोणताही सण असू द्या, रक्षाबंधन येऊ द्या, दिवाळी येऊ द्या, इवन मुली कोणत्याही मध्ये कधीही जा, पण आई आपल्याकडे भरभरून पिशव्या देत असते. आपल्याला जे नको ते म्हणजेच कपडे लत्ते म्हणू नका, ज्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला लग्न झालं तरीही करत असते. ती आपल्याकडे बघत असते तिला कुठे काय कमी पडतंय, तिची परिस्थिती नसेल तरी सुद्धा ती घेत असते. परंतु यावेळी आपली वेळ आहे की आपण यावेळी आईला म्हणायचं आहे की यावेळी मी तुला जोडवी करते. कारण बघा, जी जोडवी आपण लहानपणापासून बघत आलो असेल, आई सुद्धा तिच्या तिच्या पैशाने अधिक मासामध्ये जोडवी बदलते. तर बऱ्याच जणांना असा प्रश्न पडेल की जोडवी आपणच घ्यायची असतात की आईकडून घ्यायची असतात की आईला आपण करायच्या असतात, तर असं नाहीये. आपण आपल्या पतिदेवांकडून देखील आईला जोडवी घेऊ शकतो, किंवा मग आपल्या स्वतःच्या पैशाने देखील घेऊ शकतो, किंवा मग आपल्या आईकडून देखील आपल्याला जोडवी घेऊ शकतो. परंतु यावेळी आपल्याला आईला पण थोडंसं बरं वाटेल, आणि आईसाठी आपण कधीच काही करत नाही हे काम नक्की करा. यामुळे आईसुद्धा आपल्यावरती खुश होईल. म्हणून यावेळी आईला जोडवी करा. त्याचबरोबर आपण सासूबाईंना सुद्धा जोडवी करू शकतो, म्हणजे आईला आणि सासूबाईंना आपण जोडवी करायला हवी. एकामेकींना आपण जोडवी केल्याने त्याचं सुख जे आहे, त्याचे चांगले आशीर्वाद जे आहे ते आपल्याला मिळणार आहेत. त्याच्यामुळे सासूबाईंना आणि आईला आपण जोडवी बनवू शकतो. त्याच्यानंतर अधिक महिन्यामध्ये आपण आणखीन एक महत्त्वाचं काम करायचं आहे, ते म्हणजेच आईची ओटी भरायची असते. तर आईची ओटी का भरायची असा प्रश्न बऱ्याच जणींना पडेल. तर जी आपल्याला सौभाग्यप्राप्ती झालेली असते त्याच्यासाठी आपल्याला आईची ओटी भरायची असते. त्याचबरोबर पुढच्या जन्मी, म्हणजेच जन्मोजन्मी हीच आई मिळावी म्हणून सुद्धा आईची ओटी भरायची असते. याच आईच्या उदरी माझा जन्म पुन्हा पुन्हा होऊ दे यासाठी आपण आईची ओटी भरायची असते. आईची आपल्यावर खूप सारे ऋण असतात जे आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये फेडू शकत नाही, परंतु अधिक महिन्यामध्ये आईची ओटी जर भरली तर निश्चितपणे आपल्याला चांगलं काहीतरी केल्याचं फळ मिळत असतं. त्याच्यानंतर अधिक महिन्यामध्ये कधीही सासूबाईंची ओटी भरू नये, कारण ज्या सासूने त्यांचा मुलगा आपल्याला दिलेला असतो, म्हणजेच आपलं सौभाग्य जे आहे ते त्यांचा मुलगा असतो, मग त्या कारणामुळे आपल्या सासूबाईंची ओटी भरू शकत नाही. परंतु आपण आईची ओटी ही भरायचीच आहे. त्याच्यानंतर ज्यांना आई नाही त्यांनी कोणाची ओटी भरायची असा बऱ्याच जणींना प्रश्न पडेल. तर ज्यांना आई नाही त्यांनी आपल्या काकूंची म्हणा, किंवा आपली मोठी बहीण असेल जी आपल्याला आईसारखी, आई समान असेल, किंवा मावशी असेल, किंवा ज्या व्यक्ती आपल्या आई समान असतील, तर त्यांनी त्या व्यक्तींची ओटी भरायची आहे. त्याचबरोबर अधिक महिन्यामध्ये जी कोणी सुवासिनी आपल्या घरामध्ये येईल तिला बिनाओटी भरता आपण जाऊ नाही द्यायचं. त्याच्यानंतर आता बऱ्याच जणींना प्रश्न पडेल, अधिक महिन्यामध्ये आपण आईची ओटी भरताना मग त्या ओटीमध्ये काय द्यायचं? तर त्याच्यामध्ये तुम्ही काहीही देऊ शकता, जसं की साडी देऊ शकता, नवीन एखादी साडी घेऊन देऊ शकता. जसं की मी बोलले की जोडवी घ्या तुम्ही आईला, कारण हे सौभाग्याचं लेणं आहे. अधिक महिन्यामध्ये आपण ती जोडवी जी आहे ती बदलवत असतो. तर अशी जोडवी किंवा मग चांदीचा करंडा म्हणा, किंवा हळदी कुंकवाची एखादी वस्तू असते हळदी कुंकू ठेवण्यासाठी, तर अशी एखादी वस्तू घेऊ शकता. म्हणजेच ज्याप्रमाणे आई आपल्याला अधिक महिन्यामध्ये वाण देते त्या पद्धतीने, किंवा आपल्याला ती काहीतरी देत असते, करत असते, त्याप्रमाणे आपण सुद्धा आईला काहीतरी करायचं आहे. खूप काही महागातली वस्तू असावी असं नाही, साधा ब्लाऊज पीस घातला तरी चालेल. अजिबात असं नाही आहे की तुम्ही हेच घाला तेच घाला, परंतु आपण साडी घेऊ शकतो की जी तिला आवश्यक आहे. सौभाग्याची एखादी वस्तू आपण तिच्या ओटीमध्ये घालू शकतो. त्याचबरोबर या महिन्यामध्ये दानाला खूप महत्त्व असतं, आणि ते पण तांब्याचं दान, कारण याला खूप महत्त्व असते.
जसं की सासूबाई त्यांच्या जावयाला दान करत असतात, काहीतरी दान देत असतात, त्याच पद्धतीने आपण सुद्धा तिला एखादी तांब्याची वस्तू दिली तर चांगलं असतं। अधिक महिन्यामध्ये तांब्याच्या वस्तूंना खूप मान असतो। कलश असेल किंवा मग चांदीची जोडवी आहेत ती तुम्ही तिला करू शकता। त्याच्यानंतर आपण बघूया अशी कोणती कामे आहेत ती आपण अधिक मासामध्ये करायची नाहीत। आपण पूजा वगैरे या सर्व गोष्टी करू शकतो, परंतु आपण जर नवीन घरामध्ये राहायला जाऊ इच्छित असाल तर अशा वेळी वास्तुशांती करू शकत नाही। म्हणजेच एखाद्या घराची वास्तुशांती गृहप्रवेश असेल आपण करू शकत नाही। विवाह होत नाहीत या महिन्यामध्ये, विवाह करू शकत नाही, मुंज करू शकत नाही, बारसं करू शकत नाही, अशी जी महत्त्वाची कार्य आहेत ती अधिक मासामध्ये केली जात नाही। त्याचबरोबर अजून पुढची गोष्ट म्हणजेच अधिक मास जो आहे तो हा श्रावणमध्येच आलेला आहे। श्रावण महिन्यामध्ये आपण मांस मच्छी किंवा जे नॉनव्हेज आहे ते अजिबातच खात नाही, तर अधिक मासामध्येही या गोष्टींचं पालन करायचं असतं। अधिक मासामध्ये सुद्धा मांसाहार करायचा नसतो। दारू असेल, असे काही व्यसनाच्या गोष्टी असतील तर त्या जे की तामसिक पदार्थ आहेत ते आपल्या शरीरामध्ये गेले नाही पाहिजे याची आपल्याला काळजी घ्यायची असते। त्याचबरोबर कांदा लसूण असेल, शिळे अन्नपदार्थ, तर या गोष्टीसुद्धा खायच्या नाहीत। तर आता या गोष्टी फक्त शास्त्रामध्ये दिलेल्या आहे म्हणूनच नाही तर हे आध्यात्मिकदृष्ट्या देखील आपल्याला सांगितलं जातं, या गोष्टी करू नका, त्या गोष्टी करू नका अधिक मासामध्ये। तर हे तर आहेच, परंतु वैज्ञानिकदृष्ट्या आपण जेव्हा खातो त्या गोष्टींचा वाईट परिणाम आपल्यावरती होत असतो, म्हणून या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला खायच्या नसतात। त्याचबरोबर स्त्रियांनी आपले केस कापायचे नाहीत, किंवा मग कान टोचायचे असतील ते लहानांचे असतील किंवा मग मोठ्यांचे कान टोचायचे असतील तर ते तुम्ही या महिन्यामध्ये टोचू शकत नाही। या महिन्यामध्ये आपण घरामध्ये कुलदेवीची स्थापना करायची नाही, किंवा मग कोणतेही देव असतील किंवा आपण कोणत्या मूर्त्या आणल्या असतील त्या नव्याने आपल्या घरामध्ये देवघरामध्ये याची स्थापना करायची नाही। कोणी तुमच्या दारामध्ये आला असेल तर त्याला रिकाम्या हाताने लावू नका, किंवा कोणाचाही या महिन्यामध्ये तुम्ही अपमान वगैरे करू नका, किंवा कोणालाही दुखावू नका। तुम्हाला नवीन बिझनेस सुरू करायचा असेल तर तुम्ही तो या महिन्यामध्ये सुरू करू शकत नाही। तर तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की जे आपल्या घरामधील देव आहेत, देवघरामधील देव आहेत, त्यांची या महिन्यामध्ये पूजा करायची की नाही, तर नित्यनियमाने आपल्याला जसं की आपण प्रत्येक महिन्यामध्ये देवाची पूजा करतो त्याचप्रमाणे आपल्याला देवांची पूजा करायची आहे। या सर्व गोष्टी आपल्याला या अधिक महिन्यामध्ये किंवा श्रावण महिन्यामध्ये करायच्या नाहीत किंवा करायच्या आहेत, त्या तुम्हाला व्यवस्थित समजल्या असतील। आणि हो, तुम्ही माझा हा व्हिडिओ कोणत्या गावामधून कोणत्या शहरामधून पाहत आहात हे मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्कीच कळवायचं आहे, म्हणजेच मला समजेल की माझा हा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला आहे। हा व्हिडिओ तुम्हाला जराही आवडला असेल तर नक्कीच एक लाईक करा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद।